कोरोनामुळे संपूर्ण भारतात हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांवर अगोदरच उपासमारीचं संकट उभं आहे. यातूनच बाहेर निघण्यासाठी काही नागरिकांनी कमी पैशामध्ये आपला भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केलाय. परंतु भाजीपाला विक्रीसाठी नगरपालिकेने नेमून दिलेल्या परिसरात जागेत भाजीपाला विक्री करणं बंधनकारक असताना काही व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या या नियमांना डावलून आपला व्यवसाय सातपूर शिवाजी रोडवर थाटलाय. यामुळे कंपनीमध्ये परराज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर होणाऱ्या या गर्दीचा सामना करावा लागतोय. हा परिसर अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी अतिक्रमण विभागाने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची कारवाई केली असली तरी कारवाई झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारवाईनंतर लगेचच हे व्यावसायिक पुन्हा नव्याने दुकाने थाटत असल्याचं दिसतंय. महापालिकेच्या हद्दीतील सर्व भागांमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी रस्ते मोकळ्या जागेवर अतिक्रमण केल्याचंही दिसून येत आहे. विनापरवाना हातगाड्या टपऱ्या टाकून व्यवसाय केला जात असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. यानुसार सातपूर विभाग कार्यालयाने एक पथक नेमून सातपूर परिसरातील सर्व भागामध्ये जप्तीची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या सुरू असल्याचे आढळून येत आहे. तसेच चहा आणि पानाच्या टपऱ्यांचा देखील यामध्ये आता समावेश दिसत आहे. 20 ऑगस्टला संध्याकाळी 6 च्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली गेली. अतिक्रमण विभागाचे वाहन बघताच भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. गेल्या 1.5 वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असे उपस्थित नगरपालिका कर्मचारी यांनी माहिती दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी सुनील बेलदार, नाशिक.